कांग्रेस पक्षाचे गट प्रमुख माननीय माजी महसूल मंत्री माननीय आमदार श्री बाळासाहेब थोरात यांच्या आगमनाने कार्यकर्त्यांमध्ये एक जल्लोष व आनंदमय वातावरण. एका बाजूला नाशिक शिर्डी, एका बाजूला पुणे नगर. गोलवडी रोडी पेंडळे वस्ती जवळ निळवंडे कालव्याचं पाणी आलं. नामदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पाण्याचं जलपूजन संपन्न झालं. 53 वर्षापासून रखडत असलेला प्रकल्प शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरच्या आनंदाचे हसू ठरलं. आज अखेर निळवंडे कालव्याचं पाणी भांडळे वस्ती जवळ पोहोचलं. याचा आनंद परिसरातील सर्व शेतकऱ्यांना व सर्व नागरिकांना हृदय स्पर्शी ठरला. आणि त्याचबरोबर सर्व नागरिकांनी नामदार बाळासाहेब थोरात यांचा जल्लोष केला. बाजूला पुणे नगर, एक बाजूला नाशिक शिर्डी, एक बाजूला पुणे नगर. जणू पाचूच्या कोंदना मंदी, कुणी हिरा जडावा सुंदर. एक गाव हाय टपोर. खांजापूर, गुलवडी, सुकवडी, मालगाड सर्व ग्रामस्थ व कार्यकर्ते हे पाणी पाण्यासाठी एकच गर्दी पाहावास आपणास मिळाली. आनंदाच्या जल्लोषात माननीय आमदार बाळासाहेब थोरात यांचे आगमन होता क्षणी. माननीय आमदार बाळासाहेब थोरात यांना शुभेच्छा व त्यांचा सत्कार मनापासून त्यांचे कौतुक केले. तो आता आपला आहे शेवटचा पाणी आपल्या या भागातून जात आहे. शेतकऱ्यांना नवजीवन मिळेलच, परंतु त्याबरोबर सगळी अर्थव्यवस्था बदलल्यामुळं समाजातला शेवटच्या घटकापर्यंत समृद्धी देण्याची ताकद ही पाण्यामध्ये असते. मागणी केली गेली, परिषदा घेतल्या गेल्या, मोर्चे काढले गेले, अनेक गोष्टी आपण पाहतो. निवडणं व्हावं ही सातत्याची मागणी आपली. ही पूर्ण होणं आपल्याकरता एक आनंदाचा अविस्मरणीय क्षण हा आहे. आपण सर्वजण हा आनंद व्यक्त करतो आहोत. पुढच्या काळामध्ये या पाण्याचं खूप चांगलं नियोजन करावं लागणार आहे. प्रश्न संपलेला नाही, पाण्याचं नियोजन करावं लागणार आहे. आणि कसरी वापरून सगळ्या लोकांची कसं करते त्याचा विचार करावा लागणार आहे. लक्षात घेत आलं ना, अन्न वाटे पाणी हे सगळ्यात जास्तीत जास्त क्षेत्राला देण्याच्या दृष्टीनं सुद्धा पावलं उचलावं लागतील. सगळ्यांना असं पाणी पाटाचं पाणी गटारं घुसलं एकदम असं आनंद व्यक्त करण्यासाठी पुढची जबाबदारी आपल्यावर आहे. चालणार नाही एक आता हा जो कार्यक्रम आनंदाचा आहे. हा परिसर सुरू होतो दुष्काळी पट्ट्यामध्ये तळेगाव पुढं जातो, कोपरगाव जातो, रोड जातो, कोळेगाव कोपरा त्या रोडला करुले आणि निवडणुकीच्या मध्ये तिथं फाटा आहे. तिथं नियोजन करू का पुढं मध्ये फाटे फुटतात, अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. परंतु तिथे आपण पाणीपुजे जे तालुक्यात आहे ते तिथं कार्यक्रमावर त्या 5 वाजता सगळ्यांनी या एक आज असतो मला सगळ्यांना निमंत्रित करतो. इतिहासाचे रंग रूप है आले या नगरा.
निर्जा जलपूजन संपन्न झालं. 53 वर्षापासून रखडत असलेला प्रकल्प शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरच्या आनंदाच्या हसू ठरलं. आज अखेर निळवंडे कालव्याचं पाणी भंडारे वस्तूजवळ पोहोचलं. याचा आनंद परिसरातील सर्व शेतकऱ्यांना व सर्व नागरिकांना हृदयस्पर्शी ठरला आणि त्याचबरोबर सर्व नागरिकांनी आमदार बाळासाहेब थोरात यांचा जल्लोष केला. बाजूला पुणे नगर एका बाजूला नाशिक शिर्डी एका बाजूला पुणे नगर जणू पाचूच्या कोंदना मंदी कुणी हिरा चढावा सुंदर एक गाव हाय टपोर खांजापूर गुलवडी सुकवडी मालदाड सर्व ग्रामस्थ व कार्यकर्ते हे पाणी पाण्यासाठी एकच गर्दी पाहावास आपणास मिळाली. आनंदाच्या जल्लोषात माननीय आमदार बाळासाहेब थोरात यांचे आगमन होत क्षणी माननीय आमदार बाळासाहेब थोरात यांना शुभेच्छा व त्यांचा सत्कार मनापासून त्यांचे कौतुक केले. माननीय आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पाटाच्या पाण्याचे जलपूजन संपन्न झाले. त्यावेळेस उपस्थित मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी माजी नगर अध्यक्ष सौ दुर्गताई तांबे व पंचायत समिती सदस्य सौ सुमनताई चोरवेकर त्याचबरोबर संचालक सहकार मर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना माननीय इंद्रजित भाऊ थोरात त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य अहमदनगर माननीय श्री सीताराम राऊत गुलगाडी गावचे सरपंच सौ निर्मल राऊत उपसरपंच दत्तात्रय राऊत त्याचबरोबर सर्व सदस्य व माजी सरपंच श्री भास्कर पानसरी तसेच आजूबाजूच्या सर्व गावातील नागरिक व कार्यकर्ते या सर्वांनी आनंद व्यक्त केला. या ठिकाणी एकच आनंद शेतकऱ्यांच्या नजरेवरती त्याचबरोबर आजूबाजूच्या सर्व नागरिकांवरती उत्साहाचं आनंदाचं वातावरण त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळालं. आमचं जनसंवाद चॅनलचे संपादक पत्रकार दत्तात्रय घोलप मी प्रतिनिधी बाळासाहेब ढमारे.
सकती